अनुषंगान गेल वर्षभर प्रशासन ताकतीन पुढे आलेला आहे. एक नोव्हेंबर पासन कलेक्टर श्री नवल किशोर राम आणि संदीप पाटील एसपी पुणे ग्रामीण यांनी अतिशय चांगल्या समन्वयातनं तिथे एक चांगल्या सामाजिक स्वरूपात वातावरण तयार केलेलं आहे असं दिसून येतं. गेले 6 दिवस मी या परिसरामध्ये फिरतो आहे. बंदोबस्ताचं नियोजन हे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुविधांसाठी एक फॅसिलिटेटरची भूमिका म्हणून प्रशासनानं केलेलं आहे. त्याचबरोबर सुरक्षितता ही खूप महत्वाची समोर ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये बंदोबस्त जो डिप्लॉय करण्यात येणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं गर्दीचं नियमन क्राऊड मॅनेजमेंट. त्यात वृद्ध माणसं महिला लहान मुलं जी येतात त्यांची सोय कशी करता येईल यावरती जास्त भर दिलेला आहे. दुसरा ट्रॅफिक मॅनेजमेंट हा महत्वाचा घटक आहे. यामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं म्हणजे अगदी विदर्भातल्या खैरलांजी पासून ते उत्तर महाराष्ट्राच्या येवल्यापासून वेगवेगळ्या रॅलीज आपल्याला इथं येताना दिसतात. तर त्या सगळ्यांना रस्त्यावरती सुरक्षितता कशी मिळेल कुठंही मॅनमेड आणि नॅचरल नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींना सामोरे कसं जावं लागणार नाहीये त्यासाठी सगळ्या प्रोएक्टिव्ह स्टेप्स पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये घेण्यात आलेले आहेत. यामध्ये माननीय मुख्य सचिवांनी आढावा घेतलेला आहे. काल माननीय डीजीपी सरांनी आढावा घेतला. यामध्ये एडीजी ट्रॅफिक पूर्ण महाराष्ट्राचं ट्रॅफिक पाहत असते. एसआयडी कमिशनर पासून ते एडीजी एटीएस पासून सगळ्यांनी या बैठकीमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे याची सविस्तर तयारी त्या दृष्टीने करण्यात आली. ट्रॅफिकचे डायव्हर्जन्स करण्यात आलेले आहेत जे आपल्याला प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आम्ही दाखवू. आणि आपल्याला विनंती आहे की अगदी सोप्या भाषेत आम्ही त्या स्लाइड्स पण बनवणार आहोत ज्या मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. डिजिटल मॅप्स बनवणार आहोत की ज्यात ट्रॅफिक डायव्हर्जनचे व्यवस्थितपणे सोप्या ह्याच्यात मार्ग दाखवले जातील. वाहनांची विशेषतः जड वाहनांची वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. विशेषतः येणारा जो मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा लोंढा असणार आहे तो मराठवाडा आणि विदर्भातला अहमदनगर मार्ग असेल. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र कोकण पुण्यातला असेल तो लोणीकंदच्या मार्गे म्हणजे पुण्यातनं येणाऱ्या मार्गाने असेल. तर याचं नियोजन अतिशय व्यवस्थितपणे चोखपणे करण्यात आलेलं आहे. पार्किंगचे प्लेसेस हे इयर मार्क केलेले आहेत. 11 मोठे पार्किंग प्लेसेस आहेत जिथून कलेक्टर महोदयांनी जवळजवळ 200 बसेसची सोय केलेली आहे की ज्या शटल सर्व्हिसेस जेणेकरून ट्रॅफिक बाहेर येणाऱ्या नागरिकांना पार्किंगचे एरिया जर आपण इयर मार्क केले नाही तर रस्त्यावर कुठेही वाहनांची पार्किंग केली जाते. गेल्या वेळा आपण पाहिलंय की रस्त्यावरच्या वाहनांनाच मेनली टार्गेट करण्यात आलं. ज्या ज्या ठिकाणी पार्किंगची सोय आहे अगदी 20-20 एकरचे असे प्लॉट्स ठरवून त्या ठिकाणी पार्किंग आपण दिलेलं आहे की ज्यामुळं तिथंच टॉयलेटची सोय खाण्यापिण्याची सोय त्याचबरोबर इतर काही सुविधा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे. पूर्ण रस्ता बॅरिकेड करण्यात आलेला आहे जेणेकरून कुठलीही अडथळे कुठेही येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावांनी या सगळ्या गावांनी स्वतःच प्रोएक्टिव्हली डिक्लेअर केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर ते स्वागतासाठी गावातले लोक उभा राहणार आहे. कारण एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण या माध्यमातून आहे. तिसरा मुद्दा म्हणजे घातपात विरोधी आम्हाला ज्या गोष्टी करायच्या असतात त्याचं सविस्तर नियोजन आहे. जवळजवळ 7 BDDSच्या टीम यासाठी आम्ही कार्यरत केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर चेकिंग फ्रिस्किंग कारण येणाऱ्या कुठल्याही घटकाकडून असामाजिक तत्वाकडून किंवा लोकल असामाजिक तत्वाकडून कुठलाही त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे. चेकपोस्ट जिल्ह्याच्या बॉर्डर्सवरती लावलेले आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा लावलेले आहेत की जेणेकरून अशा पद्धतीच्या काही अनुचित घटना घडू नये. आणि चौथा मुद्दा म्हणजे लॉ एनफोर्समेंटच्या अनुषंगानं खूप इफेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स प्रतिबंधकात्मक कारवाई केली जात आहे.
हा 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर आमच्यासाठी जसं गणपती आणि दुर्गा उत्सव असतो तशाच पद्धतीनं या पिरियडमध्ये सुट्ट्या असल्यामुळं पोलीस प्रशासनावर खूप मोठं प्रेशर असतं. तर त्या अनुषंगानं पुणे जिल्ह्यामध्ये विशेष करून फोर्ट्स मोठ्या संख्येत आहेत, मोठे मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामीणमध्ये आता पुणे ग्रामीण हा जिथं कोरेगाव भीमा स्थित आहे ते कोल्हापूर रेंजमध्ये येतं, त्यामुळे कोल्हापूर रेंजमध्ये मोठ्या प्रमाणावर तीर्थस्थळ आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. असं असताना देखील रेंजमधून आम्ही मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त पुणे ग्रामीणसाठी दिलेला आहे आणि तसंच डीजी ऑफिसला सुद्धा मोठ्या संख्येनं बंदोबस्त दिलेला आहे. तर सर्वसाधारणपणे 5,000 पोलीस कर्मचारी, 12 SRPF कंपनी, 1200 होमगार्ड आणि 2000 व्हॉलेंटियर्स आणि त्यामध्ये अधिकारी सुद्धा मोठ्या संख्येनं डिप्लॉय केलेले. आम्ही स्वतःही त्या ठिकाणी हजर राहू आणि SP बंदोबस्त इन्चार्ज राहतील आणि त्यामध्ये साधारण 8 ऍडिशनल SP च्या मदतीसाठी 31 DYSP, 126 पोलीस निरीक्षक, 360 API PSI या दर्जाचे अधिकारी, 5,000 पोलीस कर्मचारी, 12 कंपन्या, 1200 होमगार्ड हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर स्वयंसेवक समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांबरोबर जो 2000 स्वयंसेवक ट्रेन करून ते व्हाईट अँड व्हाईट युनिफॉर्म मध्ये राहतात, त्यांची मदत ट्रॅफिकच्या नियोजनासाठी आणि गर्दीच्या कंट्रोलसाठी होणार आहे. त्यामुळं एक अतिशय चांगलं वातावरण आहे. सुरक्षितता आणि गर्दीचं नियमन आणि लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे. तशाच पद्धतीनं अचानक कुठल्या अफवा पसरू नये यासाठी सोशल मीडियाचं मॉनिटरिंग खूप मोठ्या प्रमाणावर करत आहोत. त्या अनुषंगानं जे चुकीचे मेसेज पसरवत आहेत त्यांच्यावर ऑलरेडी कारवाई सुरू केलेली आहे. त्यामुळं या बाबतीत कलेक्टर आणि SP आपल्याला डिटेलमध्ये माहिती देतीलच, पण हा बंदोबस्त अतिशय शांततेत पार पडेल. येणाऱ्या सगळ्या भाविकांना नम्र विनंती आहे, निर्धास्तपणे कुठल्याही पद्धतीचं मनामध्ये किंतू न ठेवता आपण या कार्यक्रमासाठी यावं. कुठल्याही पद्धतीनं कुणाची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासन सुसज्ज आहे.